नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। साईपट्टी बुद्रुक आणि साईपट्टी खुर्द दोन्ही गावातील रस्त्यांचे उद्घाटन आमदार भरतसेठ गोगावले यांच्या हस्ते झाले। रस्त्यांचे उद्घाटन विनेरे विभागातील साईपट्टी बुद्रुक आणि खुर्द या गावचे रस्ते लोकप्रिय कार्यसम्राट आमदार भरतसेठ गोगावले यांच्या माध्यमातून करण्यात आले। त्या डांबरीकरण केलेल्या दोन्ही वाड्यातील रस्त्यांचा लोकार्पण समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विभाग प्रमुख तसेच सरपंच, उपसरपंच आणि विभागातील शिवसेना, युवा सेनेचे आजी माजी पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते। साईपट्टी खुर्द हा 25-15 तसेच साईपट्टी बुद्रुक 30-35 ग्रामीण रस्ते योजनेअंतर्गत करण्यात आले आहे। सदर दोन्ही रस्ते ह्या आमदार भरतसेठ गोगावले यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच पूर्ण झालेत। गेल्या अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांची मागणी होत होती। या मतदारसंघातील शिवसैनिकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामांना यश आले आहे असे आमदार गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले। या कामांना विलंब लागण्याचे कारणही आपणच आहात, कारण आपण एवढ्या वर्ष विविध पक्षात विखुरल्यामुळे आपली विकास कामे रखडली होती। आता आपण एक मार्गी शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहा, उर्वरित राहिलेली विकास कामे देखील लवकरच पूर्ण केली जातील असे आमदार गोगावले यांनी शेवटी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, विनेरे, रायगड।